तब्बल एक तासासाठी सामना थांबवण्यात आला होता। तर माझ्या समवेत कमेंट बॉक्स मध्ये जॉईन होत आहेत वॉइस ऑफ कर्जत समीर सोमणे सर, महाराष्ट्र समालोचक टेनिस ग्रुप जो सर्वात मोठा ग्रुप आहे ज्यामध्ये दिग्गज समालोचक महाराष्ट्रामधील आहेत त्या ग्रुपशी सर संलग्न आहेत आणि नक्कीच फेसबुक इंस्टाग्रामच्या माध्यमातून ते अनेक अपडेट्स प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतात। वेलकम सर गोसे नगरी मध्ये या जबदन किंडागा मध्ये पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे, आमच्या कॉमेडी बॉक्स मध्ये हार्दिक स्वागत आहे। धन्यवाद, मनापासून मी आभारी असेल। एक संधी देण्याचं काम गोरसईकरांनी आज जरूर केलं आणि तेच गोरसईकर मैदानावरती आता उभे ठाकलेत काल्लेर संघाच्या विरोधात। बंद्र्या मारुती काल्लेर विरोधात जय बजरंग गोरसई या दोन टीमच्या दरम्यान चालू असलेली लढत, एक दबाव असणारे गोरसई टीम वरती की आपल्या घरेलू मैदानावरती त्यांना कामगिरी करायची। पहिल्या मॅच मध्ये संकेतने जी काही बॅटिंग केली ती प्रत्येकाला लक्षात आहे। विविध ठिकाणी जाऊन विविध क्रीडांगणावरती जाऊन संकेतने केलेली फलंदाजी त्याला जरूर लक्षात राहील, परंतु त्यांनी साकारलेली 52 धावसंख्येची खेळी त्याला अगदी केव्हाही तुम्ही विचाराल ते त्याच्या जेव्हा तो प्रॅक्टिस करेल तेव्हाही त्याच्या लक्षात येईल। सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले, सूरज केणे आणि त्याच्या साथीने संकेत मात्रे आणि आता गोलंदाजीसाठी येत आहेत ते दिलीप पाटील, एक अनुभवी गोलंदाज दिलीप पाटील। संघर्ष खूप चांगला आहे कारण दोन्ही टीमने आतापर्यंत एक एक मॅच जिंकले सेकंड राऊंड मध्ये एकमेकांच्या समवेत। विकेट कीपर खूप हुशार आहे नंदन, पहिलं अगदी संकेत थोडा क्रीज सोडले त्याने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला कारण इथे डायरेक्ट हिट लागला आणि सपोज संकेत मात्र थोडा पुढे असला तर आपल्याला सुंटे वाचून खोकला जाईल। डॉट बॉल दिलीप पाटील यांच्याकडून, सूरज स्ट्रायकिंग एंडला एक तडाखेबंद फलंदाज या टीमचा गोरसई टीमचा। चार ओव्हरची मॅच, खूप चांगली गोलंदाजी, पुढ्यात बॉलिंग करतायत। टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बहुतांश आपण सुभाष दुमाल सर पाहतो की बॅट्समन पासून दूरवरचे चेंडू जास्तीत जास्त फेकले जातात, एकदा त्याच्या रडार मध्ये आला इन द आर्क आउट ऑफ द पार्क, परंतु रडार मध्ये टाकण्याचं काम म्हणजे किती जोखीम घेत आहेत आणि ती जोखीम घेतल्यानंतरच मात्र यशस्वी ठरतायत ते दिलीप पाटील। बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव संकेत साडी, सॉरी सूरज साडी, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, आडवी बॅट केले, डीप स्क्वेअर लेगला मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे। सिंगलच्या खेरीज इथे काहीच मिळणार नाही, धावसंख्येचा श्री गणेशा झालाय। थोडी टशन आहे मॅच मध्ये ना, दोन्ही टीमने एक एक मॅच जिंकले, आता त्यांना ते ट्रॉफीज आहेत, त्या ट्रॉफीचं तुम्ही वर्णन केलं, खूप सुंदर ट्रॉफीज आहेत, ते पुरस्कार ते त्यांचं मी अभिनंदन करेल, त्यांचं मी खरोखरच कौतुक करेल की त्यांनी या ट्रॉफीज या स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिल्या। आता त्या ट्रॉफीज त्यांच्या समोर चमकायला सुरुवात झाली, त्यामुळे त्यांचा जो संघर्ष आहे ना तो आता शिगेला पोहोचेल। जेवढे जेवढे ते पुढे जाणार या स्पर्धेमध्ये तस तसा त्यांचा संघर्ष त्यांची मेहनत मात्र वाढत जाईल। अवघी एक धाव धावफलकावर, दिलीप पाटील यांचा हा चेंडू खालीच राहतोय, हुशार आहेत, मलिंगा म्हटलं जातं काल्लेरचा आणि मलिंगा स्टाईल गोलंदाजी करतायत ते, मात्र दिलीप पाटील अजिबात उसळी घेत नाहीये त्यांचा चेंडू आणि जेव्हा जेव्हा उसळी घेत नाही चेंडू ना त्या त्यावेळी बॅट्समन थोडा त्रस्त होतो, बॅट्समनला जोरात येणारे चेंडू हवेत, थोडे उसळी घेणारे चेंडू पाहिजेत, चेस्ट वरती बॉल पाहिजेत, अगदी छातीवरती बॉल पाहिजेत, जेणेकरून तो स्लॉग मध्ये बॉल पाहिजे जेणेकरून तो सहजरित्या सीमापार धाडू शकतो। लोअर फुलटॉस, पंचांकडे जोरदार अपील, परंतु माहिती आहे दिलीप पाटील यांना त्यांनी अपील केली नाही, कुठेतरी बॅटला स्पर्श झालाय। निर्धाव चेंडूची सांगता, पाच बॉल टाकलेत मगाशी, तुम्ही खूप छान अनुभव हा एक गुरुच आहे, आपण सगळे ग्रामीण भागातील होतो आपल्याला माहिती आहे, एकदा तांदूळ जुना झाला ना की खायला मजा येते, तसा हा जुना तांदूळ आहे, जुना चावल क्रिकेटमधला। दिलीप पाटील खूप चांगली गोलंदाजी करतोय या युवा फलंदाजांच्या विरोधात। गोरसाई संघ जो मागच्या सामन्यामध्ये फटक्यांसाठी ओळखला जात होता तोच फटका शेवटच्या बॉल वरती मात्र आलाय दिलीप पाटीलच्या विरोधात। संकेतच्या बॅट मधून षटकार। संकेतच्या बॅट मधून हा षटकार, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 वरती। प्रगल्भ क्रिकेट, परिवर्तन हा समाजाचा नियम आहे आणि तो परिवर्तन प्रत्येक गोष्टीमध्ये आपण साकारलाय, प्रत्येक गोष्टीमध्ये ओनली कॉन्स्टंट थिंग इन अ नेचर दॅट्स द चेंज।
तो एक बदल आहे आणि तो बदल सगळीकडे होत असतो, क्रिकेट मध्ये देखील तो झाला. या अगोदर अशा पद्धतीची बॅट यायच्या का, इतक्या कमी हलक्या हलक्या वजनाच्या बॅट असायच्या. आणि आता तर फलंदाज पहिल्या बॉल पासून, नवीन बॉल जरी असला तरी सुद्धा त्याला सीमापार दाडतात. अगोदरचे मगाशी बरेचसे ग्रामस्थ त्या ठिकाणी उपस्थित होते. एमआरआयचा बॉल असायचा, त्याला डबल फोर असायचा, त्याला पहिले जुना करायचे बॅट्समन, त्यानंतर मात्र त्यावरती मोठे फटके खेचायचे. आता पहिल्याच बॉलवरती नेव्हियाचा बॉल आहे, इम्पॅक्ट चांगला झाला, फटका चांगला बसला ना की आवाज पण येतो टक, आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील बॉल जातो सीमापार. धावसंख्या जाऊन पोहोचली 37 वरती. दिलीप पाटीलचं माफक षटक होतं, षटकार जरी आला असला तरी सुद्धा धावसंख्या झाली ती मात्र 7. लोअर फुलटो सुरेचा फटका मिडविकेट मध्ये, वन बाउन्स सीमारेषा बाहेर चौकार. थँक्यू. खर तर तोही सूर्य तोही सूरज थोडा ढगांच्या आड आहे. हाही सूरज मागच्या मॅच मधून थोडा ढगांच्या आडच लपला होता, परंतु आता तो त्याची किरण या क्रीडांगणावरती पडायला सुरुवात झाली. त्याच्या बॅट मधून येतो हा चौकार, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 11 वरती. नंदन पाटील विरोधात सूरज केने, चालू असलेली सध्याची मैदानावरची लढत. जय बजरंग गोरसई विरोधात बंद्र्या मारुती काल्हेर, या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत जय बजरंग चषक 2020 मध्ये. पुढून मारण्याचा प्रयत्न, थोडा पाय पुढे काढला होता, टप्प्यापर्यंत पोहोचण्याचा निर्णय होता तो फलंदाज सूरज केणेचा. नंदन पाटील हुशार आहे, गती थोडी कमी केली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 12 वर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 12 वरती. नंदन पाटील गोलंदाजी करतायत, दुसरा षटक मार्गस्थ आहे. 4 ओव्हरची मॅच, सेकंड राऊंडची ही मॅच आहे. संकेतसाठी लोअर फुल टॉस कन्वर्ट केला मिडविकेट मध्ये, व्यासपीठाच्या समोर मिडविकेटचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय. थ्रो खूप चांगला आहे, अगदी यष्ट्यांच्या जवळ बॉलरच्या हातामध्ये. फिल्डिंग खूप छान आहे बंद्र्या मारुती काल्हेर टीमची. मागच्या मॅच मध्ये त्यांनी खूप चांगली कामगिरी केली, बॉलिंग मध्ये देखील खूप चांगली कामगिरी केली. गोरसई टीम साठी हे तगडं आव्हान आहे. सूरज तयार आहे हे तगडं आव्हान स्वीकारण्यासाठी. फाइन लेगला क्षेत्ररक्षक सजवण्यात आलेला आहे. एक सिंगल फक्त मिळेल, एका धावेखेरीज मात्र काहीच नाही. नंदन पाटीलच्या विरोधात एक चौकार जरूर आला पहिल्या बॉल वरती, परंतु त्यानंतर 3 सिंगल मात्र दिल्यात नंदन पाटील यांनी. टोटल जाऊन पोहोचले ती 14 वर. संघर्ष शिगेला पोहोचला, ही एक झळक आहे या बॅच मधली. पहिल्या सत्रापर्यंत अस्पष्ट असतं की कोण मॅच जिंकेल कोण मॅच हरेल, परंतु जसं द्वितीय सत्र चालू होईल ना तेव्हा मात्र दोन्ही टीमचे खेळाडू मधली कुरघोडी, संघांमधली कुरघोडी आपण या मैदानावरती पाहाल. लोअर फुल टॉस कार्पेटच्या साह्याने मात्र पुन्हा एकदा मिडविकेटच्या दिशेने बॉल येतोय. थोडं फंबलिंग आणि फंबलिंगचा फायदा, थ्रो हातामध्ये, परंतु बॅट्समन सूरज पोहोचलाय. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट, धावगती खूप चांगली आहे. टोटल जाऊन पोहोचेल 16 वरती 16. दुसरा षटक येथे मार्गस्थ. सरपंच तथा जय बजरंग चषक 2020 हे 24वं वर्ष या स्पर्धेचं. लोअर फुलटोस मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या अगदी हातामध्ये. एक कालचं क्रिकेट वेगळं होतं, कव्हर्सला मारणारे फटके फटके खेळणारे बॅट्समन तेव्हा लोकांना आवडायचे, समोर खेळायचे, कोण आडव्या बॅटने क्वचितच कोणतरी असायचं तो फटके खेचायचा. परंतु आता क्रिकेट वेगळं झालंय. पहिले जर का आडव्या बॅटने कोणी खेचला असतं फटका, तर सरळ अगदी त्या कोचने कानाला पकडला असतं त्याला आणि नेटच्या बाहेर काढला असतं. परंतु आजकाल जेवढा झोपून फटकेबाजी केली जाते ना तेवढा तो लोकांना आवडतो. नक्कीच अक्रॉस द क्रिकेट इज बॅट क्रिकेट असं पहिलं समीकरण असायचं आहे. पहिले नक्कीच क्रिकेटिंग शॉट आपल्याला सर पाहायला मिळत आहे, ते मग हुक फटका असो पुल फटका असो की ऑन ड्रॉय ऑफ ड्रॉय अगदी स्ट्रेट ड्रॉय असो. आता मात्र काल बदललाय, टी ट्वेंटी क्रिकेट जेव्हापासून आलाय तेव्हापासून वेगवेगळे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग स्कूप फटका असो, त्यानंतर स्विच इट असो, अनेक फटके आपल्याला रिव्हर्स शॉट असो. रिव्हर्स शॉट पहिलेही खेळला जात होता, मात्र यावेळी टी ट्वेंटी क्रिकेट आल्यापासून ह्या फटका खूपच वाढलेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तर आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र लोकल क्रिकेटमध्ये हा फटका क्लिअर खेळला जातोय. काय प्रगल्भ क्रिकेट आहे. आता धावांची मतलब आहे सगळ्यांना. पहिले पाय पुढे टाका, डोकं स्थिर ठेवा, पायाच्या दिशेमध्ये बॉलच्या दिशेमध्ये बॅट ठेवा, हे सगळं कागदोपत्री सगळं मांडलं जायचं.
त्यानंतर सेवक जसा आला किंवा अन्य काही फलंदाज आले असले, चार धावा मिळतायत ना, कागदोपत्री असलेला कवर ड्राईव्ह आणि सेवकचा कवर ड्राईव्ह यामध्ये फरक आहे, परंतु इम्पॅक्ट तोच आहे ना, धावा मिळतायत. क्रिकेटमध्ये धावा येणं गरजेचं आहे आणि जर का त्या धावा येत असतील तो फटकाही लोकांना आवडतो. नक्कीच क्रिकेटमध्ये धावा येणं खूप महत्वाचं आहे. मग धावा कशा येत? दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय, धाव फलकावरती धाव आहेत त्या गोरसाई टीमच्या, त्या मात्र 17.50 ची सरासरी आहे. सलामीवीर अजूनही मैदानावरती येत संकेत आणि त्याच्या साथीने तो मात्र सूरज बॉलिंग साठी येतोय, तो मयूर पाटील. बिनबाद 17 ओवर पिच बॉल गॅप मध्ये वाडीश लॉंगनचा प्लेयर आणि त्याच्या डोक्यावरून वन बाउन्स संकेतच्या बॅट मधून चौकार. चौकार आलाय. खर तर क्रीडांगणाची परिसीमा मी म्हणेल खूप लांबलच आहे आणि हे गोलंदाजांसाठी उपयुक्त आहे. बहुतांशी रायगडातील तुम्ही परिसीमा पाहिल्यात ना, हा कदाचित षटकार असता. मयूरवरती थोडा दबाव, हे शहाणपणाचं क्रिकेट आहे. माहितीये माझं रनअप थोडासा चुकलाय, लगेच मागे आला, बॉल टाकून फायदा नाही. कदाचित एखादा बॉल ओव्हरपिच पडला तर संकेत तो ठाव मांडूनच बसलाय, तो त्या बॉलवरती एखादा मोठा फटका खेचेलच. पुन्हा एकदा मयूर तयार, जोर कस फटका मारण्याच्या नादात बाद होऊन परततोय तो संकेत मात्रे. विनंतीशीला सीमनशीचा जो पडदा आहे तो आपण सोडायचा आहे, सोडून बसायचा आहे. कृपया आम्हाला सहकार्य करायचं आहे. मायबाप प्रेक्षक आपणास नम्र विनंती आहे की आपण या स्पर्धेचा अविभाज्य घटक आहे, स्पर्धा आपली आहे, आपण प्लीज सहकार्य करायचं आहे. सीमनशीचा जो पडदा आहे, येलो पडदा, तो पडदा आपण सोडून बसायचा आहे. भव्य दिव्य आयोजन आहे. क्रीडांगणाच्या सभोवताली जे झेंडे आहेत ते आपल्याला वाऱ्याची दिशा दर्शवतात. वाऱ्याची दिशा सध्या तरी सांगते की हा वारा फलंदाजांसाठी, उजव्या हाताच्या किंवा डाव्या हाताच्या फलंदाजांसाठी उपयुक्त नाहीये, थोडा विरोधात आहे. आणि हा विरोधात असलेल्या वाऱ्याच्या विरोधात फटकेबाजी करावी लागते आणि तो थोडा असा उपयुक्त आहे तो बॉलरच्या स्पीड वाढवण्यासाठी. टीमची धावसंख्या ती मात्र 21. नवीन बॅट्समन पंकज भोईर. पंकज साठी हा फुलटॉस बॉल, थोडासा निराश हताश असेल पंकज, कारण माहितीये मला संधी चालून आली होती परंतु ती संधी मला दवडता आली नाही, तिचा फायदा मला करता आला नाही. क्रिकेट हा संधीचा खेळ आहे, खरंच संधीचा खेळ आहे. संधीच्या शेपट्याला पकडायचं आणि आपल्या क्रिकेटमय आयुष्याचं सुवर्ण करून टाकायचं. संधी तुम्हाला फार कमी येते, बॅट्समन म्हणून तुम्हाला एकच बॉल संधी घेऊन येतो, प्रत्येक बॉल संधी घेऊन येतो. तसंच क्रिकेटमध्ये बॉलरसाठी सुद्धा तो एक बॉल संधी घेऊन येतो, ती फक्त संधी पकडण्याचं काम प्रत्येक खेळाडूने करायला हवं. हा ट्रॅकर बॉल, सूरजचा फटका फसलाय, मिडविकेटला फिल्डर येतोय, कॅच खाली आणि कॅच इथे घेतले, सूरज केडेला इथे परतावं लागेल. मोठी विकेट, कॅप्टन डिपार्ट. एक सूरजच्या चेहऱ्यावरचा हावभाव आपल्याला दर्शवू इच्छितो की सूरजला जो फटका खेचायचा होता तो खेचू शकला नाही. कदाचित बॉलनी जी उसळी घेतली, जो बाउन्स घेतला मयूरच्या, तिथे कुठेतरी थोडा त्रस्त झाला. हाच बॉल जर का स्क्वेअर लेगच्या दिशेने आला असता, मिडविकेटच्या दिशेने आला असता, प्रॉपर मिडविकेटच्या दिशेने आला असता, तर कदाचित या फटक्यावरती मोठ्या धावसंख्येची मोहर उमटवली असती. परंतु बॉलर हुशार आहे मयूर पाटील, अगदी बाउन्स सोबत पेसही तितकाच आहे. हाफ ट्रॅकर बॉल केव्हा इफेक्टिव्ह ठरतो? जेव्हा तुमच्याकडे गती असेल तेव्हा, किंवा एखादी तुम्ही स्लोवर वन बाउन्सर जरी टाकला तरी इफेक्टिव्ह ठरतो. परंतु ती गती थोडी अधिक होती बॅट्समन सूरज साठी आणि तिथे फटका फसला आणि विकेट गेली ती मात्र सूरजची. पंकज भोईर नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि आता नौका बॅट्समन गेलाय. हरेश केणे हलक्या हाताने ड्राईव्ह केलं, गॅपमध्ये बॉल आहे, स्वीपर कव्हरला, फिल्डर पोहोचतोय. फेक अप्रतिम, अप्रतिम फेक. ग्राउंड फिल्डिंग कालेरी टीमने आज जबरदस्त केले मैदानावर, अफलातून ग्राउंड फिल्डिंग केले ती मात्र या क्रीडांगणावरती बंद्रा मारुती कालेरी टीमने.
आणि त्या कारणास्तव किमान तीन ते चार आतापर्यंत तीन ते चार किंवा पाच धाव संख्या तरी मी म्हणेल की वाचवल्यात कालेरी टीमने आपल्या टीमसाठी। धाव संख्या 23 हरेश केणे, जबाबदारी असेल हरेश केणेवरती। फटका फसलाय पुन्हा एकदा मिड विकेटला, तोच सीमारक्षक कॅच घेतोय हरेश केणे, मात्र गोल्डन डकचा शिकार। क्रिकेट मध्ये एक परिसूत्र आहे जे फलंदाजाने नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे, जिथे वारा तिथेच मारा, जिथे वारा तिथेच मारा। तुम्ही वाऱ्याच्या विरोधात जर का तुम्हाला फटका खेचायचा असेल तर तुमच्यामध्ये तितकी ताकद असायला हवी, आणि वाऱ्याच्या विरोधात फटका खेचताना जर जितका उंच तो जाईल तितका तुमचा फटका फसणार। हे चित्र आपण पाहिलं, दोन विकेट मला असं वाटतं अशा पद्धतीच्या गेल्यात गोरसई टीमच्या। नक्कीच मी तेच म्हणणार होतो। धावसंख्या झाली ती मात्र 23। वाऱ्याच्या विरुद्ध दोन्ही फलंदाजांनी फटके खेळले होते आणि परिणाम स्वरूप आपण पाहिलं की सीमारेषा क्लिअर करू शकलं नाही। वाऱ्याच्या अगेन्स्ट खेळताना नक्कीच फटक्यामध्ये ताकद झोकणं खूप महत्वाचं असतं, उंची जास्त लांबी कमी आपल्याला पाहायला मिळाली होती, आणि दोन मोठे मोरे गारद झालेले आहेत ज्यापासून गोरसे संघाचे सूरज केणे आणि हरेश केणेच्या रूपाने। कसं आहे इथे जर का सुशिक्षित, मी तर सुशिक्षित नाहीये परंतु जर का विद्यार्थी इथे असते, सुशिक्षित विद्यार्थी असते, त्यांना एक्स वाय जर का ऍक्सिसचा ग्राफचं माहिती असेल ना तर ते म्हणणार की वाय ऍक्सिस वरती भरपूर बॉल गेला परंतु एक्स ऍक्सिसला ट्रॅव्हलच झाला नाही म्हणून फसला। उंची जास्त घेतली, पुढे जो जायला हवा होता, अंतर कापायला हवं होतं ना, ते मात्र कापलं नाहीये। परंतु आता अंतर गाठावं लागेल गोरसई टीमला। तीन षटकापर्यंत या कालेरी टीमने गोरसई टीमला थांबवलंय। ज्या गोरसई टीमने पहिल्या मॅचमध्ये 70 धावा कुठल्या त्या गोरसई टीमला थांबवण्याचं काम केलंय कालेरी टीमनं, अनुशासित गोलंदाजी केली। आतापर्यंत एकही वाईड बॉल नाहीये। दिलीप पाटील यांच्या छावणीतले हे जे काही गोलंदाज आहेत त्यांनी जी काही गॉल म्हणजे बॉलिंग केले आतापर्यंत अफलातून केले, टप्पा पकडलाय, लाईन पकडले, अचूक टप्पा, अचूक दिशा आणि अचूक गती हे तंत्र जे हाती घेतलंय त्यांनी मात्र इथे थांबवलंय। 23 धावसंख्या धावफलकावरती 23। शेवटचं षटक आहे। पंकज भोईर आणि त्याच्या साथीने या संघाचा अनुभवी खेळाडू योगेश केणे। प्रयत्न खूप चांगला झाला, प्रयत्न खूप चांगला झाला, पंचांचा इशारा तो हा व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात, मात्र पहिली एक्स्ट्रा धाव। चौथ षटकाची वाट पाहावी लागली गोरसई टीमला एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळण्यासाठी। व्हाईटच्या स्वरूपात ही धाव, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 24। इथून आकडा 40 पर्यंत नेण्याचं काम दोन्ही फलंदाजांनी करायला हवं असे पाठीराखे म्हणत असतील गोरसई संघाचे। पंचांकडे जोरदार अपील नंदन पाटील यांच्याकडून। डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे आणि ते फोर्स केलंय, थ्रो येईल तोपर्यंत दोन्ही बॅट्समन क्रीज मध्ये सुपूर्द। धावायला हवं, या क्रीडांगणाची परिसीमा सांगते की तुम्ही सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करू शकता। क्रीडांगणाची परिसीमा अशी आहे की तिथे मिसफील्ड झाली तर दुसरी धाव तुम्हाला सहज भेटू शकते, दुसरी काय तिसरी धाव सहज भेटू शकते। क्रीडांगणाच्या चहू बाजून प्रेक्षकांची गर्दी आता वाढायला सुरुवात झाली। सुट्टीचा दिवस आहे, संडे फंडे आणि क्रिकेट सोबत, क्रिकेट सोबत आनंद लुटायचा। धावसंख्या 26। पाच बॉल शिल्लक या इनिंग मधले। ओवर पिच बॉल, माहितीये या बॅट्समनला वारा कुठे, वाऱ्यासोबत मारलेला फटका, षटकार। पंकजला हे माहित होतं समी सोमने सर, जिथे वारा तिथेच मारा, आणि गोल्डन बॉय अप्पा गोरसई याच्या बॅट मधून निघालेला हा झन्नाटेदार षटकार। एक योगेश केणे नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे, तो वारंवार बॅट्समनला एकच सांगतोय की फटका आपल्याला कुठे खेचायचा। कसं आहे की जर का समोरून वादळ वारा येत असेल ना, माती जोर जोरात येत असेल ना, तर आपण मागच्या दिशेने वळण घेतो, त्याला तोंड देत बसत नाहीये। हे शहाणपणाचा क्रिकेट आहे, युक्तिवाद क्रिकेट। षटकार येतो, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 32। आणखी एक धमाका षटकार पंकज भोईरच्या बाजूने।
अतिशय उत्कृष्ट फटका खरतर जीटीसी ऑपरेटर कल्पेश कार्यालयाच्या तोंडामध्ये शब्द होता भूपेश कार्यालय की आणखीन एक षटकाराने आणखीन एक षटकार जणू काही तो आवाज ऐकलेला आहे तो पंकज भोईर आणि आणखीन एक मॅक्झिमम आप मिळतोय गोरसई संघाला टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 38 वरती 38 आता धावफलकावरती धावसंख्या गोरसई टीमची वेगाने धावायला सुरुवात झाली आहे शेवटचं षटक पंकज सलग तीन षटकार सुपर्ब बॅटिंग बाय पंकज भोईर गोरसई षटकांची हॅटिक आपण रिप्ले मध्ये पाहूया यस भीम टोला वज्र टोला आणि चेंडू सीमेच्या बाहेर गेला कदाचित गावामध्ये अगदी मारुतीचं मंदिर असेलच प्रश्नच येत नाही आज नवज बोलूनच आलाय पंकज तशाच पद्धतीची फलंदाजी करतोय मैदानावरती सलग तीन षटकार त्याने ठोकलेत धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 44 वरती आता दिलीप पाटील यांच्या चेहऱ्यावरचा निराशा थोडी जाणवायला सुरुवात झाली तीन षटक जे आपण थांबवलं या गोरसई टीमला तीन षटक आपण थांबवलं तीन षटकामध्ये धावा फक्त होत्या अगदी मी म्हणेल की 22 नक्कीच यावेळी मात्र गोरसई संघाची जी गाडी आहे ना समीर सोमणे सर ती चौथ्या पाचव्या गेअरवर फलंदाजी करताना आणि त्याचं कारण गोल्डन बॉय ऑफ गोरसई ऑन द फायर पंकज भोईर चांगली फटकेबाजी करतोय तीन षटकार तीन चेंडू मध्ये तब्बल 18 धावा या फलंदाजांनी कुठून काढलेले आहेत कदाचित या खेळाडूच्या नावावरती फोर व्हीलर कदाचित या खेळाडूनं ज्या मी म्हणतोय ना की तीन बॉल आतापर्यंत बॉल फेस केलेत ते मात्र 6 आणि त्या 6 बॉल मध्ये आपल्या टीम साठी जवळजवळ 21 धावा कुठल्यात अफलातून फलंदाजी धावसंख्या जाऊन पोहोचले 44 वरती 44 दोन बॉल अजूनही शिल्लक आहेत स्वीप शॉट खेळायचं होतं बॅटचा टू एंड घेऊन बॉल जातोय मिड विकेटला फिल्डिंग खूप चांगली आहे स्ट्रायकिंग एंडला आणायचे ते मात्र पंकजला नंदन पाटील ने ते रनआउटच्या स्वरूपात विकेट घेतले परतावं लागेल ते मात्र पंकज भोईरला एक धाव जरूर जोडली जाईल टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 45 वरती शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे शेवटचा बॉल पर्यंत पोहोचू परंतु या ऐकूया आपण एक सुमधुर संगीत शाही गणेश गुंदवली संघाचा संघ नाही का बंटी पाटील तसेच जांधराचा खारवा संघाचा संघ नाही का दोन्ही संघाचा संघ नाही का नाणेफेक यायच आहे खारवा संघाचा संघ नाही का गुंदवली संघाचा संघ नाही नाणेफेकसाठी यायच आहे अफलातून इनिंग साकारले ते मात्र पंकज भोईरनं असं वाटत होतं गोरसई टीम कमी धावसंख्येपर्यंत पोहोचते परंतु जी काही ताबडतोड फलंदाजी केली तडाखेबंद फलंदाजी करत 22 धावसंख्येचं योगदान दिलं ते पंकज भोईरने शेवटचा बॉल पंच आपल्या दिशेने वळतायत याचा अर्थ हा बॉल पुन्हा एकदा फेकावा लागेल बॉलरला व्हाइट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धाव मात्र जोडली जाणार टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 46 वरती 46 लास्ट बॉल आहे किती धावा येतील बॅट्समन समोर आहे तो मात्र बॉलर तेजसच्या अमोल केने शेवटचा बॉल शिल्लक किती टोटल असणार किती टार्गेट असणार आणि अमोलचं ब्रँडचं दूध पिऊन मला असं वाटतं अमोलनं ठोकलेला हा षटकार शेवटच्या बॉलवर ते समाप्त झालाय जय बजरंग गोरसई टीम साठी आपल्या घरेलू मैदानावरती कामगिरी करत असताना पहिल्या तीन षटकांमध्ये थांबवलं होतं काल्लर टीमने परंतु चौथ्या षटकामध्ये भरधाव वेगाने बॅटिंग केली गोरसई टीमने आणि चार षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 52 आणि आता टार्गेट असेल 53 धावसंख्येचा 24 बॉल मध्ये तर बोलूया आपण नाणेफेकीकडे खारभाव संघाचा संघ नाही का आणि गुंदवली संघाचा संघ नाही का आपण नाणेफेकीसाठी यायच आहे नाणेफेक केली जाईल काल्लर विरुद्ध गोरसई सामना सध्या सुरू आहे मात्र पुढील सामना आपण पाहणार आहोत गुंदवली विपक्ष खारभाव या दोन संघामध्ये दोन्ही संघाचे संघ नाही नाणेफेकसाठी आमच्या नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे दरम्यान आगमन होत आहे या स्पर्धेचे सर्वे सर्व
विद्यमान सरपंच सिव्हिल इंजिनियर सन्माने माझे परम मित्र मुरलीधर बाबूराव केने साहेबांचा वेलकम सर, आपला हार्दिक स्वागत आहे. क्रिकेट करंग जय बजरंग गोळसेके संघ जय बजरंग सरपंच चषक 2020 मध्ये एक फार महत्त्वाची तुम्ही माहिती पोहोचवली खरं तर धुमाळ सर. सरपंच गोरसईचे आणि गोरसईचे सरपंच म्हणजे गावचं प्रथम नागरिक, ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक आणि ते देखील एक हुशार व्यक्तिमत्व, स्वतः सिव्हिल इंजिनियर आहेत. म्हणजे गावाचा जो प्रभारी आहे, गावाचा जो प्रथम नागरिक आहे, गावचा जो सरपंच आहे, म्हणजे गावची जी काय म्हणतात ना की सर्व जे काही चांगल्या गोष्टी ज्या व्यक्तीच्या हातात आहे तो मात्र सुशिक्षित आहे, हे एक जमेची बाब म्हणता येईल गोरसई संघासाठी. त्यांना शुभेच्छा असतील, ते या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मी सहर्ष स्वागत करेल. पाठलाग करायचे 53 धाव संख्येचा, परंतु कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले. जाऊया आपण सुभाष धुमाळ सरांकडे. धन्यवाद समीर सोमणे सर. तर नाणेफेक केली जाईल. दोन्ही संघाचे संघनायक इथे आलेले आहे, बंटी पाटील गोंधुल संघाचा संघनायक, तर उमेश तरे जंत्राचा खारबाव संघाचा संघनायक. तर मी विनंती करेन माधव केने, आपणास विनंती असेल की आपण आपल्या सुभाष ते दोन्ही संघामध्ये नाणेफेक करायचे आहे. गोरसेगावचे प्रतिष्ठित नागरिक माधव केने यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाईल. नाणेफेक केली जाईल गुंदवली आणि खारबाव या दोन संघामध्ये. नाणेफेक झाले, नाणेफेक जिंकलेले आहे खारबाव संघाचा संघ. नाही करे उमेश, नाणेफेक आपण जिंकलेले आहे. सर्वप्रथम तुमचा निर्णय जाणून घेणे अगोदर हे जे आयोजन केलेलं आहे क्रिकेट के रंग जय बजरंग गोरसेके संघ, हे क्रिकेटचा रंग जय बजरंग गोरसेच्या संघ कसे वाटतात? खूप छान वाटते. तर प्रथम नाणेफेक जिंकलेले आहे, काय निर्णय असेल? फिल्डिंग प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारण्यामागे काय खास कारण? बॉलिंग लाईन जरा कमजोर आहे एक साइड. तर प्रथम गोलंदाजी करताना समोरील संघाला किती धावपळ रोखण्याचा प्रयत्न असेल? 50-60. आपल्या संघ सार्थक बंटी नाणेफेक आपण हाडलेले आहेत. नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. नाणेफेक जर आपण जिंकले असते काय निर्णय असता? आमचा सुद्धा बॅटिंगचा प्रयत्न असता आणि आपल्या मनासारखं घडलेलं आहे. तर 16-17 नक्कीच बालेमामा चषक गुंतवली इथे आपण पाहणार आहोत. मात्र हे जे चषकाचं आयोजन केलेलं आहे या चषकाविषयी काय म्हणशील? तर प्रथम फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकामध्ये किती धावपळ मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 40-45 पुढे जाण्याचा प्रयत्न करू. आपल्या संघ सार्थक सुभेच्छा. तर सामना सुरू होतोय. नाणेफेक झालेले, नाणेफेक जिंकले आहे खारबाव संघाचे संघ. नाही कने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केले आहे गोंदवली संघाला. बॅक टू कॉमेंट बॉक्स समीर सोमणे सर, सुनील पवार सर. अनेक अनेक धन्यवाद सुभाष धुमाल. तर पाहता आपण किंग ऑफ रिंग म्हणून खऱ्या अर्थाने ज्याची ओळख निर्माण केली या खेळाडूंनी, त्याचं एक उत्तम उदाहरण पेश करताना काय सुपर शॉट पाहायला मिळालं. चेंडूला बॅटच्या मधोमध घेतोय आणि भिरकावून देतोय, दूर असा टावरिंग टावरिंग षटकार वसूल करतोय आणि एक मोठ्या दणक्यात आपलं खातं उघडतोय नंदन पाटील या षटकाराने. तब्बल 53 धावाचं आव्हान इथं मात्र सर करायचंय आणि सुरुवात तर अतिशय अप्रतिम पाहायला मिळाली. गोलंदाज सज्ज होतोय दुरांच्या टोकाकडनं, इथं मात्र मयूर केने वाफी करावी लागेल इथं मात्र सामना जिंकण्यासाठी. यस मात्र खोलो टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलाय चेंडूला, मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत मात्र योगेश चेंडूवर येईपर्यंत एक धाव सहज पूर्ण करतोय. आणि मी नेहमी जय बजरंग गोरसई संघाबद्दल समीर हा संघ एक दर्जेदार काऊन आहे याचं एक अजून उत्तम उदाहरण आपण पाहिलं. या सामन्यात मात्र सलामीचे दोन्ही प्रांतात फेल गेले होते. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ मॅच जो पुरस्कार पटकावला संकेत सुद्धा बाद झाला होता, पण सांघिक कामगिरी आणि प्रत्येक सामन्यामध्ये सातत्य टिकून प्रत्येक खेळाडूचं गुण काय आहे हे प्रत्येक सिद्ध केले. इथे मात्र पवनच्या बॅटमधून ज्या धावा निघाल्या त्या खेळीच्या बळावर एक मोठं आव्हान उभं केलंय गोरसई संघाने. यास्पता फटका हवेत आहे पण गॅप आहे, दुरुण क्षेत्रक्षक फक्त चेंडू आणण्यासाठी धावणार. पंचाचा इशारा तोय सीमा पार, हा दमदार चौकार.
सुरुवात तर अतिशय अप्रतिम पाहतोय, पण बंद्यावरती कालेर संघाची काय जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली. 53 धावांचं लक्ष स्वीकारताना पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार केला होता नंदन पाटीलच्या बॅटमधून षटकार, त्यानंतर मात्र सिंगल. आणि आता मात्र पहिल्या चेंडूचा सामना करताना पाहतोय आपण भागेश एक अप्रतिम चौकार वसूल करतोय, खातं उघडतोय स्वतःच. धावसंख्या पाहतोय आपण, धावपलकावर 11. पहिले विकेटची प्रत्यक्ष अजून असेल जय बजरंग घोडसी संघाला. पुढचा चेंडू यास पात्र, हा फटका हवेत आहे. आणि या गोष्टीची मी आतुरतेने वाट पाहत होतो की कुठल्या प्रकारे पहिल्या विकेटचं पतन होईल, आणि तोच इथं मात्र कार्य सिद्ध करतोय गोलंदाज मयूर. आणि दे धक्का पहिला फलंदाज बाद कालेर संघाचा. डीजे मास्टरला थोडस थांबवतोय, जीटीसीचं हे काम आपण पाहतोय. कॅच घेतले हरीश केणेने, सुपर डायव अगदी समोर येऊन मात्र पडून ही कॅच घेतली. डायव्हचं टायमिंग खूप चांगलं आहे, खूप चांगलं काम जीटीसी कडून. हरीश केणे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली. कॅच पकडणं खूप कठीण काम आहे समोर असल्यानंतर, आणि कॅच अप्रतिम पकडली ती हरीशने. आणि जिथं बरोबर सांगितलं आपण, कारण की पाहतो आपण समोर ढाय मारून झेल घेणं म्हणजे कठीण आव्हान असते, तो किती कठीण आव्हान असो म्हणून कठीण आव्हानाला जय बजरंग घोडसे संघ म्हणतात. काय जबरदस्त झेल पाहायला मिळाला, पण मेड ऑनला ज्या प्रकारे समोर जाऊन हवे झेपा होता, झेल टिपला आणि पहिला फलंदाज बाद होतोय बंद्यामध्ये कालेर संघाला. भागेश बाद होतोय संघासाठी, 4 धावाचं योगदान दिले, 11 धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद. क्रमांक 3 वर पाहतोय आपण शैलेश पाटील, हा फलंदाज खेळपट्टीवर. एक भागीदारी तर आता करावी लागेल. गोलंदाज मयूर छान वापशी करताना पाहतोय आपण, पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर मात्र सिंगल, त्यानंतर अजून एक चौकार, त्यानंतर मात्र मजबूर केले हवेमध्ये खेळण्यासाठी, भाग पाडल्या गेले आणि एक अप्रतिम सुरेख झेल टिपल्या गेला मिड ऑनला हरीश केणेच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण, गली, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट, अप्रतिम वॉइड यॉर्कर चेंडू होता. काय लाईन आहे, काय लेंथ आहे, काय वेग आहे. इथं मात्र चांगल्या चेंडूवर सुद्धा इथं बीट झाला होता क्षेत्ररक्षक बाईचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडते, धावसंख्येत जर पहिली आपण पुढे सरकते ती 12. पॉवर प्लेचा पहिले षटक हाताळताना पाहतोय आपण गोलंदाज मयूर. 1-12 अशी धावसंख्या बंद्यामुळे कालेर या संघाची. 53 धावांचं लक्ष स्वीकारताना अजून एक जमेची बाजू, ते म्हणजे कालेर संघाचा आधारस्तंभ म्हणून ज्याची ओळख निर्माण केली टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून नंदन पाटील, हा फलंदाज खेळपट्टीवर. खेळण्यासाठी शैलेश पाटील सज्ज होतोय, तो क्षेत्ररक्षण कायम. पुढचा चेंडू मयूर केणे यांचा. यावेळेस पाहता खोलवर टप्प्याचा चेंडू प्रश्न विचारला गेलाय. ऍक्च्युअली चेंडू कुठं ब्रश झालाय पाहिजे, स्क्वेअर लेग पंच्या ठीक पाठीमागा चेंडू जातोय, थोडासा फंबलिंग पाहायला मिळालं. आणि या 2 धावा पूर्ण करताना लेग बायचा इशारा येतोय. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण समीर, 53 धावाचं लक्ष स्वीकारताना एक अप्रतिम सुरुवात. मी म्हणेन विकेट जरी एक फेकला गेला असेल, पण जी सरासरी आहे ती सरासरी पूर्ण करताना ट्रिपल एस केबल च्या जॉईंट ऑपरेटरना विनंती असेल की इथून मात्र आमचा थेट आवाज पोहोचत नाहीये. कृपया करून जातीने लक्ष घाला आणि आमचा आवाज क्लिअर पोहोचवा. समीर काय वाटते, ज्या प्रकारे सुरुवात पाहायला मिळाली इथं मात्र कालेर संघाच्या माध्यमातून 53 धावा धावपलकावर, तो लक्ष स्वीकारताना एक गडी जरी बाद झाला असेल, पण जी सरासरी आहे ती सरासरी पार करताना धावपलकार पाहतोय 1-14. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हे आपण जरूर समजू शकतो की हा एक इशारा होता कालेर टीम बी कडून की हम भी किसी से कम नाहीये. जरी तुम्ही आमच्या एका गोलंदाजावरती प्रहार चढवले, 52 धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचले, टार्गेट जरी 53 धावसंख्येचं ठेवलं असलं तरी सुद्धा पहिल्या षटकामध्ये आम्ही तुमच्यावरती हल्ला बोल चढवलाय. आणि या क्रिकेटमधल्या कुरघोड्या, या क्रिकेटमधल्या आम्ही म्हणतोय ना की जी काही टशन चालू आहे ना ती प्रेक्षकांना देखील आवडेल. आणि हा संघर्ष शिगेला जाऊन पोहोचेल शेवटच्या ओव्हरपर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत, हे नक्की ठामपणे सांगू शकतो. आणि जिथं आता मात्र बॅटल छान पाहायला मिळणार आहे. एकीकडे पाहतोय आपण रफ्तार के सौदागर म्हणून ज्याची ओळख आहे, हायम ऍक्शन, अतिशय प्रतिम चेंडू रिलीज करण्याचा जो ऍक्शन असतो ते अप्रतिम आहे. म्हणून जर कमी कालावधीमध्ये एक मोठी भरारी झेप घेणारा एक महान ऑलराऊंडर, टेनिस क्रिकेटच्या भिवंडी नव्हे तर आउट ऑफ भिवंडीमध्ये सुद्धा अतिशय अप्रतिम एक मोठं नाव ज्यांच्या माध्यमातून स्वतःच काम निर्माण केलंय तो म्हणजे सूरज केणे. आणि समोर कोण आहे बघा, नंदन. या 2 खेळामध्ये चांगला बॅटल पाहायला मिळेल चेंडू आणि बॅटमध्ये.
पहिला चेंडू अप्रतिम चेंडू होता, तेवढा छान असा फटका चॉप केला चेंडूला, थर्ड मॅन रिजनकडे दुसऱ्या धावची मागणी करतोय मात्र नकारतोय, फक्त एक धाव या चेंडूवर प्राप्त करेल फलंदाज नंदन। या एका धावीने संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 15। चेंडू आणि बॅट मध्ये संघर्ष पाहतोय आपण, कारण की हा सामना कालेर विपक्ष जयबजरंग गोरचे दोन्ही दिग्गज असे नामवंत भिवंडी ग्रामीणचे संघ आहे। दोन्ही संघाकडे अतिशय महान खेळाडू, दर्जेदार खेळाडू या संघाकडे आहे। परत पाहतोय आपण सूर्यदेवाचं अधून मधून कधी दर्शन होताना, ढगाळ वातावरण आणि अशा स्थितीमध्ये 53 धावा सहज सोप्या जाणार नाही कालेर संघासाठी। यावेळेस काय रफ्तार आहे, काय वेग आहे, काय चेंडू आहे, म्हणूनच हा अतिशय महान खेळाडू वारंवार आम्ही सांगतोय समालोचक कक्षाच्या माध्यमातून, भिवंडी असो की भिवंडी बाहेर, टेनिस क्रिकेट मध्ये एक महान कोहिनूर हिरा भिवंडीचा म्हटलं तर वावगं ठरणार नाही। ज्या प्रकारे हा खेळाडू प्रभावशाली प्रत्येक सातत्याने प्रत्येक सामन्यात प्रत्येक वेळेस कामगिरी करतोय आपल्या संघासाठी, भन्नाट वेग अप्रतिम लेंथ लाईन सुरेख मारा सूरज यांच्या माध्यमातून। फुल टॉस चेंडू यावेळेस पात्र हवेत आहे, काय घडलेलं पाहिजे, प्रयत्न चांगला, नो बॉलचा इशारा आणि चेंडू इथं फरार झाला स्कोलेच्या वरतून, जिथे हवा आणि तिथेच मारा आणि तिथेच मारलाय या चेंडूला षटकार। नो बॉल आणि प्री हिट म्हणजे इथं मात्र सोनेपे सुहागा असेल सैलेसाठी, कारण की नो बॉलवर षटकार ठोकले आणि आता मात्र तर प्री हिट हा चेंडू असणार आहे। धावसंख्या जरा पहिली आता मात्र धडाक्यात पुढे सरकते ती 22, अजून संघर्ष करावा लागेल कारण की एक मोठं आव्हान आहे तो सर करताना इथे मात्र कालेर संघाची एक दमदार तुफानी सुरुवात पाहतोय आपण। प्री हिट हा चेंडू या स्पर्धा चांगला चेंडू होता, काय घडले पाहिजे, कारण की चेंडू पाहतोय आपण शॉर्ट बॅकवर्ड स्कोलेक रिजनकडे, कुठल्या प्रकारे पाहतोय की इशारा येत नाही, म्हणजे बॅटला चेंडू लागून गेला होता आणि एकच धाव या चेंडूवर फ्री हिटवर छान वापसी करतोय गोलंदाज। बिमर जरी पडला असेल म्हणजे फिसलला असेल बोटातून, त्यानंतर मात्र त्याची भरपाई करतोय गोलंदाज सूरज केने। धावसंख्येत बदल, धावसंख्या पाहतोय आपण 23, अजून इथून मात्र सामना जिंकण्यासाठी तब्बल धावा बनवावा लागेल 30। एक चांगली दमदार सुरुवात कालेर संघाच्या माध्यमातून, सूरज केने राईटामोर द विकेट, सुचित काय अप्रतिमा फटका आहे, शक्तीपेक्षा युक्ती बरी असं म्हणतात क्रिकेटमध्ये आणि ज्या गोष्टीसाठी प्रसिद्ध तोच मारतो इथं मात्र नंदनच्या बॅटमधून खणखणीत चौकार। धावसंख्या आता मात्र पाहतोय आपण पुढे सरकते ती 27, काय सामना रंगतो इथं मात्र दोन दिग्गज संघामध्ये, एक पाहतोय आपण आयोजक संघ म्हणजे पाहुणा आणि यजमान अशी लढत पाहतोय आपण। गोलंदाज सूरज राईटामोर द विकेट, चौस्पता परत लेटकट दिशा दिली चेंडूला फक्त गली रिजनकडे आणि अप्रतिम दिमागात खेळ साकारताना पाहतोय आपण नंदन पाटील याला, एक कालेर संघाचा ट्रम्प कार्ड म्हणून ज्याचं नाव नेहमीच घेतलं जातोय। या एका धावणी संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 28, चांगली पार्टनरशिप दुसऱ्या विकेट साठी पाहतोय आपण, पहिला फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर मात्र चांगलं पार्टनरशिप पाहायला मिळते। शैलेश पाटील आणि नंदन पाटील दोन दिग्गज असे फलंदाज खेळपट्टीवर, सूरज केने सज्ज होताना परत गोरसे अँडॅटोकाकडनं विकेट इथं मात्र प्राप्त करावा लागेल। यास पात्र हा फटका आहे, पाहतोय आपण स्कोलेक रिजनकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव पूर्ण करतोय। या एका धावणी संघात धावसंख्या 29, अजून सामना संपला नाही कारण की जर आपण विचार केला 12 चेंडू मध्ये इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 24, म्हणजे सरासरी जी पहिले होती त्यापेक्षा कमी आहे, आता मात्र प्रति षटकामागे 12 धावाची सरासरी पूर्ण करावी लागेल। तर पाहतोय आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ऐकू डीजीच्या माध्यमातून मधुर संगीत। निश्चित समीर जर पाहिलं आपण इथं मात्र जर सामना जिंकायचा असेल तर एका विकेटची आवश्यकता आहे, जयबजरंग गोरसे संघाला ही भागीदारी तोडणं गरजेचं राहील जर या स्पर्धेत टिकून राहायचं असेल, कारण की पाहतोय आपण नंदन आणि शैलेश एक आक्रमक ही जोडी खेळपट्टीवर आहे। 12 चेंडूमध्ये कालेर संघाला बनवायला लागेल इथून मात्र 24 धावा आणि एकंदर विकेट जर
या क्षणी प्राप्त केला तर मात्र निश्चित पलटून वार करू शकतोय जय बजरंग गोडसे या संघ, या संघाकडे काय नाही। बघा मित्रांनो, जेव्हा पहिल्या सामन्यामध्ये संकेत यांनी अतिशय धमाकेदार डाव साकारला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात या सामन्यात आघाडीचे फलंदाज फेल गेल्यानंतर मात्र क्रमांक पाहिला आपण 3 वर आलेला पंकज भोईर एक मोठं नाव, लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकार सुद्धा घेतले होते आणि त्या खेळीच्या बळावर हा 53 धावांचं आव्हान उभं केलं होतं आणि तो स्वीकारताना एका दमदार स्थितीमध्ये पाहतोय आपण बंद्यामावती कालेर या संघाला। छान असं आयोजन पाहतोय आपण जय बजरंग गोडसे आणि विद्यमान गोडसे ग्रामपंचायतचे सरपंच क्रिकेटवर ज्यांचं भरपूर प्रेम आहे आणि या स्पर्धेचे सर्वे सर्व आदरणीय मोडीदार केने साहेब आणि संपूर्ण जय बजरंग गोडसे संघाच्या माध्यमातून ही 5 दिवसीय स्पर्धा आणि आजचा हा 4th दिवस पाहतोय आपण। उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल। गोलंदाज पाहतोय आपण पवन मात्रे, खूप मोठी जबाबदारी घ्यावी लागेल स्वतःवर। पहिला चेंडू अप्रतिम आखूड टप्प्याचा चेंडू, जबाबदारी काय स्वीकारलेली आहे आणि मी नेहमीच म्हणतोय क्रिकेटमध्ये जो जबाबदारी घेऊन स्वीकारतोय तो महान खेळाडू म्हणून त्याची ओळख निर्माण होते। काय जबरदस्त चेंडू हाताळला गेला, पहिला चेंडू आखूड टप्प्यात चेंडू टाकला आणि वेगवान हा चेंडू फेकला गेला। पवार सर, कोण जिंकेल कोण हारेल हे येणारे सांगतील किंवा हारणं आणि जिंकणं याहीपेक्षा अशा पद्धतीचं बॉल पडल्यानंतर जी प्रेक्षकांना जो आनंद भेटत असेल ना तो काही वेगळाच आहे। आणि जिथं एकाला तर मात्र पराभव स्वीकारावा लागेल पण कुठला असा संघ असेल या सामन्यात तो पराभव सहन करेल, पण इथं मात्र सज्ज होते गोलंदाज पवन। अप्रतिम सुरुवात, परत एक अप्रतिम अप्रतिम, पण टप्पा पडल्यानंतर पाहतोय आपण की खूपच चेंडू बाहेर निघतोय पंचाची दुनिया समांतर रेषेत, वाईटचा इशारा येतोय। ज्या प्रकारे सुरुवात केली होती असं वाटलं होतं की अजून एक चांगलं चेंडू हाताळेल, पण स्वेर चेंडू हाताळतोय। संघात धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते ती 30, अजून 23 धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी बंद्रामावती कालेर संघाला। सामना अजून संपला नाही, एक रंगता स्थितीमध्ये हा सामना आपण पाहतोय। यावेळेस पाहता परत लाईन कुठे हे चेक करताना लागोपाठ दुसरा चेंडू स्वेर, स्वतःची एनर्जी खतम करतोय आणि प्रतिस्पर्धी संघाला चेंडू अवांतर खेळण्यासाठी संधी देतोय। इथं मात्र लागोपाठ 2 चेंडू स्वेर फेकले, स्वेर हाताळले गोलंदाजांनी आणि आता मात्र धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय। धावसंख्या पुढे सरकते ती 31, जर सामना जिंकायचा असेल गोडसे संघाला तर असे चेंडू टाकणं टाळावे लागेल या सामन्यामध्ये, कारण की पहिला पण कालेर संघाची एक धमाकेदार सुरुवात पाहायला मिळालेली आहे। एक बाद धावपलकावर तब्बल धाव आहेत त्या 32। सामना हळूहळू एक रंगदार स्थितीकडे जाईल का की मात्र जी जोडी खेळपट्टीवर पाहतोय आपण फटकेबाजी करण्यासाठी नंदन आणि शैलेश कशा प्रकारे फटकेबाजी करतायत इथून आपल्या संघासाठी। सॉरी 31 धावसंख्या आहे यावेळेस, पात्र अजून मात्र पंचाच्या दुनिया समांतर रेषेत चुकीची गोलंदाजी पाहतोय समीर, काय बोलशील या प्रकारे पहिला चेंडू अप्रतिम हाताळल्यानंतर मात्र लागोपाठ 3 चेंडू इथं मात्र अतिरिक्त फेकल्या गेले। या 3 धावा बहुमूल्य कालच्या संघाच्या धावपलकामध्ये ऍड झाल्या, इथून मात्र संघर्ष करावा लागेल गोरसे संघाला हा सामना जिंकण्यासाठी। स्वच्छ माणसाने राहणं हे किती गरजेचं आहे प्रत्येकाला माहितीये, आताचं संकट आपल्याला प्रत्येकाला माहितीये। स्वच्छ भारत ही संकल्पना प्रधानमंत्र्यांनी जरूर आणली, प्रत्येकाने स्वच्छ राहण्याचा प्रयत्न केला, त्यालाच अनुसरून एक वाक्य मी म्हणेल जरूर की कचरा हा कचरा पेटीतच टाका आणि क्रीडांगणावरती बॉलरने देखील लक्षात ठेवायला हवं की बॉल हा यष्ट्यांवरतीच टाका म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही। आणि जिथं मात्र हा एक क्वालिटीचा गोलंदाज आहे पण अधूनमधून स्वैर गोलंदाजी लागोपाठ 3 चेंडूवर। यावेळेस पाहता परत एक पायचं काय घडलंय, आखूड टप्प्याचा चेंडू होता परत छान वापची, जरूर 3 अतिरिक्त चेंडू फेकले असतील पण यामागची क्षमता आहे की मी वाईट चेंडू टाकल्यानंतर मात्र माझी क्षमता आहे वापची करून देण्यासाठी। हा चेंडू पाहिला आपण आखूड टप्प्याचा चेंडू टाकल्या गेले, अजून एक चांगला दमदार चेंडूची हाताळणी करतोय। धावसंख्या पाहतोय आपण धावपलकावर इथं मात्र स्थिर आहे 32। सामना जिंकण्यासाठी अजून 21 धावेची आवश्यकता असेल, इथून मात्र संघर्षमय स्थितीमध्ये हा सामना येऊन ठेपलेला आहे। मात्र जो जिता वही सिकंदर कुठला संघ सामना घेऊन जाईल हे अजून म्हणता येणार नाही की हा संघ मजबूत आहे। गोलंदाज सज्ज होते पवन मात्रे गोडसे एंडेटोकाकडनं समोर खेळण्यासाठी, यास पात्र पाहतोय आपण शैलेश पाटील कालेर संघाचा क्रमांक 3 चा हा फलंदाज।
अप्रतिम 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 निश्चित सांगितलं होतं की ज्या प्रकारे स्वच्छ राहायचं आहे, पण मी एवढंच म्हणेन की ज्या खेळाडूकडे गुणवत्ता आहे ते पण कधी पण सिद्ध करू शकतात, हे इथं मात्र सिद्ध करताना पाहतोय आपण। पवन मात्र यांनी सांगितलं की मी तीन चेंडू वाईट फेकू शकतोय तर तीन चेंडू निर्धाव पण फेकू शकतोय, अशापर्यंत आपण पाहतोय की दोन अप्रतिम चेंडू आता आतापर्यंत नेतो दीपक टाकले गेले। गोलंदाज पवन मात्रेच्या माध्यमातून काय एक जबरदस्त सामना इथं मात्र पाहतोय आपण। कालेर विपक्ष गोरसई अशी ही तुल्यबळ लढत पाहतोय, कडवी झुंज पाहायला मिळेल का इथं मात्र आपण पाहतोय। गोलंदाज सज्ज होताना अफलातून देखना हा मारा जरूर चेंडू तीन फेकले वाईट, पण त्याची भरपाई करताना या षटकामध्ये यास पाता सरळ बॅटने फटका डाऊन द ग्राउंड आहे, सुरक्षित फटका म्हटला जातो क्रिकेटमध्ये। चेंडूवर अमोल अतिशय वेगात येतोय आणि फक्त एकच सिंगल या चेंडूवर, आणि जी चुकी केली होती त्या चुकीमधून जो खेळाडू स्वतःला लगेच सावरतोय तो महान खेळाडू म्हणून उदयास येतोय। हे जे कार्य करतोय खेळपट्टीवर पाहिला आपण जय बजरंग गोरसे संघाचा, ज्या चुका केल्या होत्या वारंवार तिथून मात्र स्वतःला सावरत अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते। आता मात्र पलट वार करताना गोरसई संघाचा हा गोरसई गावाचा सुपुत्र आपल्या संघासाठी तो म्हणजे पवन मात्रे। हे दोन बॉल या ओव्हर मधले फार महत्वाचे, आणि या दोन बॉल मध्ये नंदन पाटील जो ऑफ स्ट्राईक होता कालेरी टीमचा तो ऑन स्ट्राईक आला। हे दोन बॉल वाईटल आहेत या मॅच मधले, फार महत्वाचे चेंडू आहेत। या दोन बॉल वरती चित्र थोडं स्पष्ट होईल प्रेक्षकांना, खेळाडूंना, आपल्या सर्वांना देखील की हा सामना कुठे झुकेल। आणि जिथं बरोबर सहमत आहे, आणि दोन चेंडू महत्वपूर्ण आणि सगळे चेंडू सुद्धा महत्वपूर्ण राहील, पण ह्या दोन चेंडूवर दोन्ही सामन्याचा निकाल किती पर्सेंट किती झोकला जाईल कुठल्या संघाकडे हे पाहणं योग्य राहील। इथं मात्र स्ट्राईकला आता नंदन आहे तर गोलंदाज पवन मात्रे एक जबरदस्त लय मध्ये गोलंदाजी करताना चुका केल्यानंतर वाफी करतोय, अफलातून मारा करतोय आपल्या संघासाठी। गोलंदाज सज्ज होते पवन मात्रे आणि पहिल्या वेळेस पाहतोय त्याच्या समोर नंदन। याच पात्र नंदनच्या बॅट मधून बेधडक हा फटका, चेंडूला भिरकावलाय मिड विकेटच्या वरतून, जिथे हवा तिथेच मारा आणि काय मारलंय चॉलिट मारलंय हा षटकार। काय जबरदस्त टायमिंग आणि प्लेसमेंट छान होती, आणि हवेचा वेग जर पाहिला आपण अतिशय वेगात आहे, आणि एका जबरदस्त शॉटच्या माध्यमामुळे परत पाहतोय की तो थोडस मात्र बंद्यामध्ये कालेर संघाचा या सामन्यावर पकड मजबूत झालेली आहे। धावसंख्या पाहतोय आपण धावपळकर इथं मात्र 39 सामना जिंकण्यासाठी अजून धावा बनवायला लागेल, इथून 14 धावाची आवश्यकता आहे। 7 चेंडू 14 धावा, अजून सामना संपला नाही। मी तर एवढंच म्हणेन की इथं मात्र अजून संधी आहे वाफी करण्यासाठी, काय वाफी करेल इथं मात्र गोलंदाज पवन मात्रे, पण नंदन समोर असल्यामुळे थोडासा मानसिक दबाव असेल गोलंदाज पवन यांच्यावर। काय बोलतील समीर ज्या प्रकारे हा फटका हा शॉट खेळला गेलाय? खेळाडू म्हटल्यानंतर दबाव हा तुमच्यावरती असणारच, दबाव झुगारून आपल्या नैसर्गिक क्षमतेवरती कार्यरत होणं आणि विजयाच्या दिशेनं आणि विजयाच्या अगदी मार्गाच्या दिशेनं काम करणं हे प्रत्येक खेळाडून करायला हवं। दबाव हा झुगारायलाच हवा, बॉलर वरती दबाव आहे तितकाच दबाव नंदन पाटील वरती देखील आहे। जर का इथे विकेट गेली तर मॅच फसू शकते, बॉलर वरती देखील तितकाच दबाव आहे। जर का इथे मोठा फटका आला तर माझ्या गोरसई टीम साठी देखील मॅच फसू शकते, दबाव दोन्हीकडे सज्ज होतोय। चार्ल्स पात्र फाईन फटका आहे, काय पाहिजे फाईन लेग रिजन कडे, आणि इथं मात्र नो बॉलचा इशारा येतोय। बीमर हाईट नो बॉल फ्री हिट, म्हणजे जवळपास हात पाहतोय आपण, नशिबाची साथ सुद्धा कालेर संघाकडे जाताना पाहतोय। हा चेंडू बीमर टाकल्या गेलं, या 1+1 अशा दोन धावा म्हणजे समीकरण थोडंसं अजून सोपं होतंय कालेर संघासाठी। आणि सर्वात महत्वाचा की आपण चर्चा केली होती हे दोन चेंडू कुठं निर्णायक ठरणार हे पाहतोय, ह्या दोन चेंडूवर मात्र पूर्णपणे कालेर संघाने वाफी केली या सामन्यामध्ये। कसं आहे पवार सर, प्रेशर मध्ये शिटी वाजते हे सायन्स सांगतं। शिटी कुठल्या संघांची वाजील हे पाहायचंय। सज्ज होते गोलंदाज पवन, याच पथा फटकाच कोळी क्रिजनकडे पाहतोय आपण, चांगलं क्षेत्रक्षण संकेत अतिशय वेगात चेंडूर येतोय आणि फक्त आणि फक्त एक सिंगल। आता मात्र हा सामना शेवटच्या षटकापर्यंत येऊन ठेपलाय, कारण की 6 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी आमची गुणलेखक सांगतायत 11, अजून मी तर म्हणेन सामना संपला नाही, विकेट जरी एक गेला असेल पण हा संघ कुठला आहे अविभाज्य जर पाहिला आपण घटक म्हणून 5 वर्षापर्यंत सातत्याने जो संघ कामगिरी करतोय एवढं सहजासहजी हार
हार पत्करणारा संघ नाहीये. मग भिवंडी क्रिकेट असो, रायगड क्रिकेट असो, ठाणा क्रिकेट, पालघर क्रिकेट जिथं जातोय तिथं हा संघाने या गोडसे गावाने ठसा उमटवलाय. तो म्हणजे एक बहादूर संघ म्हणून ज्याची ओळख आहे तो संघ मैदानामध्ये पाहतोय आपण. तुमचे कार्य मैदानावरचं हे सर्व काही वर्णन करत असतं तुमच्या कार्यशैलीबद्दल, तुमच्या विजयाबद्दल, तुमची जी गाथा लिहिण्यात आली, तुम्ही जे रेकॉर्ड्स रचले असतील किंवा काय याबद्दल तुमचं कार्य म्हणत असतं. आता सहा बॉलमध्ये 11 धाव संख्येची गरज आहे. 11 धावा करायचेत काल्लेरी टीमला आणि त्या धावा वाचवायचेत जय बजरंग गोरसई टीमला. आणि हे काम कोणाच्या हातामध्ये दिलंय तर पंकज भोईरच्या हातामध्ये, ज्याने शेवटच्या षटकामध्ये सलग 3 षटकार लगावले होते. बरोबर, म्हणजे ज्याने धावा कुठल्यात त्यालाच वाचवण्यासाठी दिल्यात. आणि जिथं समीर पंकज भोईर एक उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणजे याची ओळख आहे या संघामध्ये. आणि त्या गोलंदाजीसाठी 11 धावा म्हणजे भरपूर झालेले आहेत. सिटी क्रिकेट असो, भिवंडीमध्ये किंवा आता ग्रामीण एक नामवंत गोलंदाज सुद्धा करू शकतो हे सिद्ध केलंय वारंवार या पंकजनी. इथं मात्र रोकायच्यात 11 आणि समोर आहे नंदन आणि शैलेश ही जोडी. 6 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता असताना कशा प्रकारे फटकेबाजीला प्रारंभ करेल पहिल्या चेंडूपासून शैलेश पाटील, किती चेंडूपर्यंत स्ट्राईकला आणेल आपला ट्रम्प कार्ड हुकमी एका नंदन पाटील याला हे पाहायचं आहे. एक काही म्हणा, कोणीही जिंकेल कोणी हारेल, एक संघ हारणार एक संघ जिंकणार आहे, परंतु प्रेक्षकांना हवी असलेली मॅच त्यांना पाहायला मिळते शेवटच्या बॉल पर्यंत. क्रिकेट जिंकले, सरपंच चषक जिंकले, जय बजरंग गोरसईचे आयोजक मात्र जिंकलेत ही मॅच पाहून. अगदी बरोबर, सर्व क्रिकेट रसिक सुद्धा खुश, क्या भाई क्या मॅच चढ आहे, अप्रतिम हा सामना आपण पाहतोय. यावेळेस पाहता पहिला चेंडू पाहतोय आपण, निश्चित वाईटचा इशारा येतोय, खराब सुरुवात. इथं मात्र पंकज करतोय एक अतिरिक्त धावसंख्या. इथं मात्र कालीर संघाच्या धावफलकामध्ये ऍड होते. आता मात्र 6 चेंडू सामना जिंकण्यासाठी 10 धावाची आवश्यकता वापशी करावी लागेल. इथं मात्र पंकज भोईर याला ज्या प्रकारे नाव मोठं आहे त्या प्रकारे सातत्याने कामगिरी सुद्धा प्रत्येक सामन्यात केली, पण या सामन्यात या षटकामध्ये या वेळेस कशा प्रकारे कामगिरी करेल पंकज. 6 चेंडू 10 धावा असं समीकरण कालेर संघासाठी. कालेर संघासाठी एक जमेची बाजू की दोन्ही फलंदाज सेट आहे आणि अप्रतिम चौपेर फटकेबाजी करतायत आपल्या संघासाठी. यावेळेस पाहता काय घडले पाहिजे, वेगवान हा चेंडू होता वाईड, म्हणजे अजून या दोन मोफत धावा. आणि असं वाटते की हळूहळू आता मात्र कालेर संघ विजयाकडे वाटचाल करताना दिसतोय की ज्या प्रकारे हा षटक खराब सुरुवात पाहायला मिळाली. दुसरा सुद्धा चेंडू वाईट फेकले गेले, चेंडू 6-6 बाकी आहे, पण धावा जो कमी होत चाललेले इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. आठ धावीची आवश्यकता. यास पात्र फुलटोस किंवा फटका आहे, पण पाहतोय आपण केवळेकर यांच्याकडे क्षेत्ररक्षक सज्ज आहे, फक्त एक सिंगल. आणि शैलेश परत सामना रंगतदार होईल, शेवटच्या चेंडूप्रत सामना जाईल कुठली शंका नाहीये. पंकज मध्ये ती क्षमता आहे वापशी करण्याची. आता मात्र चेंडू शिल्लक आहे ते 5 आणि सामना जिंकण्यासाठी 7. चेसिंग कंपल्सरी कुठल्याही प्रकारे इथं मात्र ह्या 7 धावा बनवणं गरजेचं आहे कालेर संघासाठी. काय सामना रंगतोय, 5-7 असं समीकरण. पण मी अजून म्हणे इथपर्यंत कालेर संघाचं वर्चस्व या सामन्यावर आपण पाहतोय, कारण की दोन्ही सेट झाले फलंदाज खेळपट्टीवर आहे. चेंडू आहे 5, धावा बनवावा लागेल इथं मात्र सामना जिंकण्यासाठी 7. यास पाहता फाईन फटका पाहतोय आपण, स्कोलिक रिजनकडे फक्त एक सिंगल इथं मात्र मिळेल. आणि नकारतोय दुसरी धाव घेण्यामध्ये कुठल्या प्रकारे उत्साह दाखवत नाहीये नंदन पाटील, एक चांगला निर्णय म्हणेन. आणि एक धाव या चेंडूवर खर्च करतोय, धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय पुढे सरकताना ती 47. आता मात्र 4 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 6. काय सामना रंगतोय, हा चेंडू निर्धाव की विकेट की मात्र सामना फिनिश, काय बोलशील समीर ज्या प्रकारे स्थिती येऊन ठेपली इथपर्यंत या सामन्यामध्ये. क्रिकेटमध्ये जो भाकीत वर्तवतो ना तो नेहमी म्हणेल ढबगाईला येतो. क्रिकेटमध्ये भविष्य वर्तवणारा अजूनपर्यंत मी श्रीमंत माणूस पाहिलेला नाही का तो श्रीमंतीवरती जाऊन पोहोचलाय. क्रिकेट अनप्रेडिक्टेबल आहे, काय घडेल क्रिकेटमध्ये हे सांगू शकत नाही. सज्जतो गोलंदाज ते मात्र रणपदे चुकतोय, असं वाटतं की अनफिट सुद्धा आपण पाहतोय पंकज भोईर याला, पण संघर्ष करावा लागेल इथून सामना जिंकण्यासाठी.
चार चेंडू सहा धावा की आवश्यकता एक बलड संघ जी ओळख आहे तालुका क्रिकेट मध्ये तो जय बजरंग गोरसे गेल्या वर्षीच्या हंगामातला नंबर वन चा हा संघ आपण पाहतोय। इथं मात्र या सामन्यात कुठेतरी थोडासा बॅकफुटला आहे पण इथून मात्र पंकज भोईर आपल्या संघाला विजय मिळवून देईल काय ज्या प्रकारे फलंदाजी केली होती गोलंदाजी करावी लागेल। या स्वतः फ्लिकचा फटका हवेत आहे पण इथं मात्र विजय षटकार अप्रतिम फ्लिकचा फटकार नंदच्या बॅटमधून आणि स्वप्न इथं मात्र भंग होते आपलं विजेतेपद पटकावण्याचं जय बजरंग गोरसे संघाचं हाडलक। जय बजरंग गोरसे अप्रतिम खेळ दाखवला पण आपल्यापेक्षा सरस खेळ दाखवलाय। इथं मात्र कालेर संघाने नंदन पाटील अँड कंपनी अप्रतिम विजय साजरा करताना पाहतोय आपण। संपूर्ण मैच मध्ये जर का पाहायला गेले ना सेकंड इन मध्ये एकच खेळाडूवरती सगळ्यांची नजर होती नंदन पाटील नंदन पाटील आणि नंदन पाटील आणि मला असं वाटतं या मॅचचा हिरो देखील ठरलाय नंदनच पाटील। अफलातून इनिंग साकारली गोरसई संघाच्या विरोधात आणि तो ठरलाय या विजयाचा शिल्पकार। गोरसई टीम आपल्या घरेलू मैदानावरती आपल्याच आयोजना